आज रमजान ईद निमित्त पनवेल मधील मौमिन पाडा, मुसलमान नाका, पटेल मोहल्ला तसेच पनवेल परिसरातील विविध ठिकाणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त हलीमबाई झुलेवाली ट्रस्टच्या तर्फे कच्ची मोहल्ला येथे शीरकुर्माचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, हनीफ कच्ची, प्रधानमंत्री ईश्रम योजना पनवेल संयोजक कादिर शेख, सलमान खान, गुलाब बागवान, प्रभाग क्रमांक 14 उपाध्यक्ष सहावीज रजवी, अल्पसंख्याक मोर्चा पनवेल अध्यक्ष निसार सय्यद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महिनाभराच्या आपण म्हणूया प्रार्थनेत नंतर येणारा आजचा हा ईदचा दिवस, हा रमजान ईदचा दिवस, हे सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. संपूर्ण महिनाभरामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत एकत्रितपणानं त्यांनी प्रार्थना करून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या कुटुंबियांसाठी, समाजासाठी सुख शांती मागितलेली आहे. त्यांची सर्वांची प्रार्थना कबूल हो या माझ्याकडून शुभेच्छा सर्वांना. रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.